नागरिकासाठी स्वतःचं आरोग्य महत्त्वाचं आहे. आजारी पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे आरोग्यदायी जीवनासाठी आणि वेळ व पैसा वाचवण्यासाठी सायकल चालवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन खासदार संजय जाधव यांनी केलंय. स्वच्छ भारत सर्वेक्षण 2021 अंतर्गत नगर परिषद सेलूच्या वतीनं रविवारी शहरातून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्या उद्घाटन प्रसंगी खासदार जाधव हे बोलत होते. यावेळेस आमदार मेघना बोर्डीकर, नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा परिषद सदस्य राम पाटील, माजी सभापती अशोक काकडे, राजेंद्र लहाणे, दादासाहेब टेंगसे, नंदकिशोर बाहेती, त्याचबरोबर नगरसेवक मनीष कदम, प्रभाकर सुरवसे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल, प्रभारी पोलीस निरीक्षक विजय रामोड, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरबडे, मुख्याधिकारी जयंत सोनवणे, देविदास जाधव, नायब तहसीलदार थारकर आदींची यावेळेस उपस्थिती होती. शहरातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सायकल रॅलीस आमदार मेघना बोर्डीकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. तत्पूर्वी उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार जाधव म्हणालेत की सेलू शहरात स्वच्छता चांगली असून सायकल रॅलीचं आयोजन केल्यामुळे नागरिकांना संदेश देखील चांगला जाणार आहे. त्यामुळे हे शहर 2021 पहिल्या 5 स्टारमध्ये पात्र ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे. शहरातील नागरिकांसह नगराध्यक्ष बोराडे यांचं काम कौतुकास्पद असल्याचंही खासदार जाधव यांनी यावेळेस सांगितलं. आरोग्यदायी जीवनासाठी सायकल हा अविभाज्य घटक बनलेला आहे. त्यामुळे सेलू जिंतूर शहरासाठी दोनही ठिकाणी लवकरच सायकलिंग ट्रॅक उभारणार असल्याची माहिती आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. या सायकल रॅलीमुळे शहरातील प्रत्येक नागरिकांना सायकलचं महत्त्व लक्षात येईल. त्यासाठी मी देखील यापुढे सेलू शहरात सायकल वापरून नागरिकांशी संवाद साधणार असल्याचं त्या म्हणाल्या. शहराची रचना तत्कालीन नगराध्यक्ष श्रीरामजी भांगडिया यांनी खूप चांगली केलेली आहे. त्यात अजून काय विकास करता येईल यासाठी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून यापुढे विकास सुरू राहील. अरुण रामपूरकर यांच्यासारख्या सुजाण नागरिकांमुळे सेलू शहरात लवकरच प्लॅस्टिकमुक्त होणार असून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशात शहराचा पहिला क्रमांक येईल असंही यावेळेस आमदार बोर्डीकर म्हणाल्यात. दरम्यान जागतिक कन्या दिनाचं औचित्य साधून कुमारी आर्या गजमल या विद्यार्थिनीचा सत्कार आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. तर मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीनं नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा गौरव करण्यात आला. न्यूज रिपोर्टर निशिकांत रोडगे, आज 24 तास, सेलू. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.